हॅलो अँड वेलकम टू दिस व्हिडिओ ऑफ टेन्थ क्लास इंग्लिश माय सेल भास्कर खडबडीत फ्रॉम झेड पी हायस्कूल डिस्ट्रिक्ट उस्मानाबाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या इयत्ता दहावी वर्गाच्या इंग्रजी विषयाची जी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे तर या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण पाहणार आहोत आपण याच व्हिडिओचा जो पहिला भाग आहे पार्ट फर्स्ट इंग्लिश ॲक्टिव्हिटी शीट टेन्थ क्लास या पाठामध्ये इंग्रजी विषयाचं जे विभागवार गुणविभागणी आहे सोबतच फर्स्ट सेक्शन सेकंड सेक्शन आणि थर्ड सेक्शन लँग्वेज स्टडी सेक्शन टेक्स्ट्युअल पॅसेन सेक्शन आणि पोएट्री सेक्शन किंवा प्रश्न पहिला दुसरा आणि तिसरा तर हे मुख्य प्रश्न आणि त्यांचे उपप्रश्न याचं स्वरूप आणि प्रश्न प्रकार आणि गुणविभागणी तर आपण पहिल्या भागामध्ये पाहिलेली आहे तर आज आपण आपल्या प्रश्नपत्रिकेचा जो काही उर्वरित विभाग आहे किंवा उर्वरित प्रश्न आहेत क्वेश्चन नंबर फोर पासून पुढं तर याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत तर नेक्स्ट सेक्शन येणाऱ्या इंग्लिश ऍक्टिव्हिटी शीट इज सेक्शन नंबर फोर कॉम्प्रिहिशन ऑर नॉन टेक्स्ट्युअल पॅसेज जो चौथा भाग आहे आपल्या प्रश्नपत्रिकेचा जो सेक्शन फोर आहे ज्याचं नाव आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा तर हे सेक्शन आपल्याला पंधरा गुणांसाठी आहे तर यामध्ये पहिला जो प्रश्न आहे जे क्वेश्चन नंबर फोर ए मध्ये तर त्या ठिकाणी एक उतारा असतो जसा आपण सीन पॅसेज पाहिलेला आहे तसंच पद्धतीचा हा अनसीन पॅसेज असतो याच्यामध्ये उपप्रश्न असतात तर ते प्रश्न किंवा त्या प्रश्नांचं स्वरूप हे आपण जसं सीन पॅसेजमध्ये पाहिलेलं आहे तशाच स्वरूपाचं असतं तर या ठिकाणी नॉन टिक्च्युअल पॅसेजमध्ये दहा गुणांसाठी एक कॉम्प्रिहेन्शन ऑफ नॉन टेक्च्युअल पॅसेज दिलेला असतो आकलनासाठी एक उतारा जच साथी four, A, read the and do the दिलेला असतो ज्याच्यासाठी दहा गुण आहेत क्वेश्चन नंबर फोर ए रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज खालील उतारा वाचा आणि त्या खाली दिलेल्या कृती सोडवा किंवा करा तर हे दहा गुणांसाठी आहे तर ए वन काय आहे सिम्पल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी ज्याच्या अंतर्गत ट्रू आर फॉल्स म्हणजे दिलेलं वाक्य चूक आहे का बरोबर आहे कम्प्लीट द सेंटेन्स अपूर्ण जे वाक्य आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे असतात चूज द ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक्स योग्य पर्याय निवडा आणि रिकाम्या जागी तो शब्द लिहून वाक्य पूर्ण लिहा अशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी ए वन सेक्शनमध्ये विचारले जातात ए टू सेक्शन बघा कॉम्प्लेक्स फॅक्श्युअल uh, ॲक्टिव्हिटी हे सुद्धा दोन गुणांसाठी आहे तर याच्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न कशा स्वरूपाचे असू शकतात अरेंज द सेंटेन्सेस ॲज पर देअर सिक्वेन्स ऑकर्ड इन द पॅसेज उतार्यामध्ये ज्या क्रमानं ते वाक्य आलेले आहे त्या क्रमानं ते वाक्य तुम्हाला लिहायचे दिलेले वाक्य जे आहे ते जंबल्ड ऑर्डर म्हणजे थोडस जे त्यांचा क्रम बदलून दिलेले असतात ते तुम्हाला योग्य क्रमानं लावायचे असतात किंवा कम्प्लीट द वेब या ठिकाणी एखादी फिगर दिलेली असेल वेब दिलेली असेल वेब डायग्राम असेल तर तो वेब डायग्राम आपल्याला कम्प्लीट करायचा असेल किंवा कम्प्लीट द स्टेटमेंट जे विधान दिलेली आहेत ते अपूर्ण असतील वाक्य अपूर्ण दिलेली असतील तर ती तुम्हाला पूर्ण करायची असतील किंवा अशा स्वरूपाचा दुसरा एखादा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यानंतर आहे ए थ्री आता ए थ्री ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती होकॅबलरी बेस्ड आहे आपण पाहिले पहिल्या भागामध्ये सुद्धा आपल्या शब्द किंवा जे काही शब्द साठा आहे किंवा होकॅबलरी सेक्शन आहे याच्यावर आधारित हा प्रश्न असतो यामध्ये मॅच द बर्ड्स फ्रॉम कॉलम ए टू कॉलम बी दोन कॉलम दिलेले असतील तर पहिल्या कॉलममधील शब्द दुसऱ्या मधील शब्दांशी मॅच करा मग कदाचित पहिल्या कॉलममध्ये शब्द दिलेला असेल दुसऱ्यामध्ये त्याचं अर्थ दिलेला असेल तर शब्द आणि अर्थ तुम्हाला मॅच करायचे असतील किंवा राईट द सिनॉनिमस ऑर अनॉनिमस आता सिनॉनिमस मीन्स सिमिलर वर्ड्स समानार्थी शब्द लिहा अनॉनिमस म्हणजे अपोजिट वर्ड्स विरुद्धार्थी शब्द लिहा त्या ठिकाणी चार शब्द दिलेले असतील आणि त्या चार शब्दाची समानार्थी असणारे शब्द जे की उतार्यात असतील तर ते शोधून तुम्हाला तिथे लिहायचे राईट डाऊन द सिनॉनिमस ऑफ द फॉलिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज खाली दिलेल्या शब्दाशी समानार्थी शब्द उतार्यातून शोधून लिहा किंवा राईट डाऊन द अनॉनिमस ऑर अपोजिट वर्ड्स फॉर uh, द गिव्हन वर्ड्स फ्रॉम द पॅसेज दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द उतार्यातून शोधून लिहा अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला असेल किंवा फाइंड आउट फ्रॉम द पॅसेज ॲडजेक्टिव्ह व शोधून काढा काय शोधून लिहा ॲडजेक्टिव्ह किंवा डिस्क्राइबिंग वर्ड विशेषण किंवा वर्णात्मक शब्द किंवा मग ॲडव्हर्ब किंवा क्रियाविशेषण शोधून लिहा किंवा वर्ड फॉर्मेशन म्हणजे शब्द बदल एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये लाईक नाउन टू वर्ब ऑर नाउन टू ॲडजेक्टिव्ह और नाउन टू ऍडव्हर्ब अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला हुकॅबलरी हो सेक्शनच्या अंतर्गत विचारले जाऊ शकतात पुढची ॲक्टिव्हिटी आहे ऍक्टिव्हिटी नंबर फोर ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कंटेक्च्युअल ग्रामर कंटेक्च्युअल ग्रामर म्हणजे आपल्या इयत्ता दहावीसाठी असणारा जो ग्रामर आहे व्याकरण याच्यावर आधारित असणारा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो तर इंग्लिश वर्कशॉप लँग्वेज स्टडी टेक्स्टबुक वॉट वी लर्न फ्रॉम सेवन टू टेन्थ टेक्स्टबुक सातवीपासून दहावीपर्यंत आपलं जे इंग्रजीचं पाठ्यपुस्तक आणि प्रत्येक पाठ्यपुस्तकात प्रत्येक वर्गाच्या इंग्रजी विषयाच्या धड्याच्या खाली लँग्वेज स्टडी सेक्शनच्या अंतर्गत थोडं 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 व्याकरण दिलेलं जे तुम्ही आतापर्यंत शिकलेला तर त्याच्यावर आधारित या ठिकाणी प्रश्न विचारलेला असतो आणि शेवटचा जो काही प्रश्न आहे पर्सनल रिस्पॉन्स या उतार्यावर आधारित किंवा अनसीन पॅसेजमधला तर हा पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे वैयक्तिक प्रतिसाद या ठिकाणी जो प्रश्न विचारलेला आहे तर हा प्रश्न ओपन हिंडेड असतो आणि तुम्हाला तुमच्या अनुषंगानं उत्तर लिहायचं असतं परंतु ते उत्तर हे पॉझिटिव्ह असलं पाहिजे सकारात्मक असलं पाहिजे तर हा दोन गुणांसाठी प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर फोर बी समरी रायटिंग आता समरी म्हणजे काय सारांश लेखन आता हे सारांश लेखन कसं अपेक्षित असतं की सारांश लेखनसाठी क्वेश्चन नंबर फोर एमध्ये जो उत्तारा दिलेला आहे अनसिन पॅसेज नॉन टेक्स्च्युअल पॅसेज अनोळखी उतारा जो दिलेला आहे तर त्याच उतार्याचं तुम्हाला या ठिकाणी सारांश लेखन करायचं असतं नवीन उतारा नाही या ठिकाणी त्याच्यामुळं पॅसेज सोडत असताना तुम्हाला त्या उताऱ्यातल्या बऱ्याचशा संकल्पना समजलेल्या असतात तर तोच उतारा तुम्हाला या ठिकाणी समरी रायटिंग रायटिंगसाठी सुद्धा दिलेला असतो रीड द पॅसेज गिव्हन इन क्वेश्चन नंबर फोर ए अँड राईट अ समरी ऑफ इट सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी आता टायटल म्हणजे शीर्षक तर क्वेश्चन नंबर फोर ए मध्ये जो उतारा दिलेला आहे तो वाचा आणि त्याचं सारांश लेखन करा आणि त्याला योग्य असं शीर्षक द्या तर हा प्रश्न पाच गुणांसाठी असतो आता सारांश करत लेखन करत असताना आपण कशा पद्धतीने करणं अपेक्षित असतं तर तुम्हाला दिलेल्या उतारातील महत्वाचे शब्द महत्त्वाचे वाक्य किंवा महत्वाच्या घटना प्रसंग किंवा कल्पना किंवा आयडिया जो मेन पार्ट आहे तर तो घेऊन तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये एक तृतीयांश सारांश लेखन करणं अपेक्षित असतं वाक्यरचना सोपी साधी लहान असली पाहिजे आणि जे महत्वाचे मुद्दे आहेत ते महत्वाचे मुद्दे तुमच्या सारांश लेखनमध्ये आले पाहिजे तर आपल्याला पाचपैकी पाच गुण मिळू शकतात मग ही वाक्यरचना अर्थपूर्ण असली पाहिजे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून योग्य असली पाहिजे आणि त्या उतार्यामध्ये सांगितलेलं जे सेंट्रल थीम आहे किंवा जी काही माहिती आहे ती माहितीसुद्धा या ठिकाणी आली पाहिजे तर अशा पद्धतीने आता तुम्हाला पाचपैकी पाच गुण मिळतील या ठिकाणी सुटेबल टायटलसाठी एक गुण आहे तुम्ही जे शीर्षक लिहिणार आहात त्याच्यासाठी एक गुण असतो सेंट्रल आयडिया किंवा थीम त्या उतार्यामध्ये मध्यवर्ती संकल्पना आहे त्यासाठी दोन गुण यूज ऑफ अप्रोप्रिएट लँग्वेज अँड ग्रामर तुम्ही कशा स्वरूपाची भाषा कौशल्य वापरता किंवा तुम्ही तुमची जी वाक्यरचना आहे ती व्याकरणदृष्ट्या योग्य आहे का वाक्य अर्थपूर्ण आहेत का यासाठी दोन गुण अशा पद्धतीनं टायटलसाठी एक सेंट्रल थीमसाठी दोन आणि यूज ऑफ अप्रोप्रिएट लँग्वेज आणि ग्रामर याच्यासाठी दोन गुण या ठिकाणी आहेत आता सारांश लेखत असताना लेखन करत असताना आपल्याला जर काहीच जमत नसेल तर प्रश्न लय लिहिण्यापेक्षा किंवा काहीच प्रश्न न लिहायचा आणि सोडून द्यायचा त्यापेक्षा तुम्ही Uh, काही वाक्य तुम्हाला जे महत्वाचे वाटतात ते जसे जा तसे जरी घेऊन तुम्ही लिहिला काही वाक्य सोडून द्यायची काही वाक्य लिहायचे समजा एक बारा ओळी आहे जा तर त्याच्यातल्या चार ओळी लिहायची ज्या महत्त्वाच्या वाटतात थोडंसं चेंजेस करून तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी एक दीड दोन अडीच मार्क पडू शकतात म्हणजे नसल्यापेक्षा काहीतरी समजा समथिंग इज बेटर दॅन नथिंग काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं तर येत नाही म्हणून हा प्रश्न सोडून देण्यापेक्षा हा प्रश्न थोडासा अवघड आहे तर काहीतरी आपण लिहिण्याचा सराव किंवा काहीतरी आपण लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हे काहीतरी लिहित असताना दिलेल्या अवतार्यातील जे महत्वाचे शब्द किंवा जे वाक्य वाटतात ते तुम्ही त्या ठिकाणी जरी लिहिलं तरी तुम्ही काहीतरी लिहिले म्हणून तुम्हाला थोडे बहुत मार्क्स त्या ठिकाणी पडू शकतं पुढचं सेक्शन आहे रायटिंग सेक्शन किंवा रायटिंग स्किल लेखन कौशल्य तर ह्या लेखन कौशल्याच्या अंतर्गत दोन प्रश्न आहेत असे चार उपप्रश्न आहेत पण क्वेश्चन नंबर फाईव्ह आणि क्वेश्चन नंबर सिक्स हे दोन प्रश्न रायटिंग स्किलवर आधारित आहेत क्वेश्चन नंबर फाईव्हवर ए आणि बी क्वेश्चन नंबर सिक्स ए आणि बी असे उपप्रश्न आहेत तर आपण क्वेश्चन नंबर फाईव्ह ए हा जो प्रश्न आहे तो लेटर रायटिंगचा प्रश्न आहे जो पाच गुणांसाठी असतो तर लेटर रायटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला ए वन आणि ए टू असे दोन ऑप्शन आहेत ए वन और ए टू आता क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये ए आणि बी असे दोन प्रश्न आहेत पण क्वेश्चन नंबर फाईव्ह ए मध्ये परत ए और बी असे दोन उपप्रश्न आहेत डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज खाली दिलेल्या ऍक्टिव्हिटीपैकी कोणतीही एक कृती करा तर लेटर रायटिंगच्या प्रकारे आपल्याला माहिती आहेत फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर फॉर्मल लेटर म्हणजे औपचारिक पत्र इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक तर so, इनफॉर्मल लेटरला तर आपण अनौपचारिक पत्र असं म्हणतो किंवा त्याला खाजगी पत्र असं म्हणतो किंवा रिलेटिव्ह पत्र असं म्हणतो आपण जे पत्र आपल्या पालकांना आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना लिहितो तर त्या पत्राला आपण इनफॉर्मल किंवा अनौपचारिक पत्र असं म्हणतो आता अनौपचारिक पत्र लिहित असताना त्याचा जो साचा आहे किंवा तुम्ही ते शिकलेलाच असाल किंवा सरांनी तुम्हाला सांगितलेलं असेल किंवा मध्ये किंवा इतर ठिकाणाहून तुम्ही पत्रलेखन शिकलेलं असाल तर या पत्रलेखन लिहित असताना ते गुण कशा पद्धतीने दिले जातात किंवा या प्रश्नासाठीचे गुण कोणत्या मुद्द्यासाठी किती दिले जातात ते पहा मार्किंग स्कीम फॉर इन्फॉर्मल लेटर सेंडर्स ऍड्रेस अँड डेट पाठवणाराचा पत्ता आणि पत्ता लिहिल्यानंतर त्याच्या खाली तारीख किंवा दिनांक आता हा जो दिनांक आहे तो पेपर ज्या दिवशी आहे तर त्या दिवशीचा तो, दिवशी तो दिनांक असला पाहिजे तर सेंडर्स ऍड्रेस अँड डेट सेंडर सेंड म्हणजे पाठवणे सेंडर म्हणजे काय पाठवणार तर जो पत्र लिहिणार आहे तर त्याचा पत्ता आणि दिनांक आज लिहिला तर अर्धा गुण आहे सॅल्युटेशन सॅल्युटेशन म्हणजे अभिवादन तुम्ही पत्र कोणाला लिहित आहात समजा फादरला लिहित आहात मग डिअर फादर लिहिता कामा डिअर फादर लिहिता म्हणजे पत्र ज्याला उद्देशून लिहितात तर त्याची सुरुवात कशी त्याचं अभिवादन कसं केलं त्याच्यासाठी अर्धा गुण असेल त्याचा मेन बॉडी तुम्हाला पत्र लिखण्यासाठी जे मुद्दे दिलेले आहेत ते सर्व मुद्दे तुमच्या मेन बॉडीमध्ये असतात ते पॅसेज पाडून आपण या ठिकाणी लिहित असतो तर त्यासाठी अडीच गुण आहेत क्लोजिंग क्लोजिंग म्हणजे पत्राचा शेवट युव्हर फेथ फुली युअर अफेक्शन एटली युअर ओबिडियंटली असं जे आपण लिहितो तर त्याच्यासाठी अर्धा गुण असतो किंवा युअर फेथफुली कॉमा एक्स वाय झेड किंवा युअर्स ओबिडियंटली कॉमा एक्स वाय झेड अशा स्वरूपाचं आणि ओव्हरऑल त्या रायटिंगमध्ये जे ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर आहे व्याकरण दृष्टिकोनातून जर तुमची वाक्यरचना बरोबर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक गुण आहे अशा पद्धतीने या ठिकाणी पत्र लेखनासाठी आणि विशेषतः इनफॉर्मल लेटरसाठी पाच गुणांची विभागणी दिलेली आहे किंवा अशा स्वरूपाने तुमचे पत्र तपासले जातात आता एमध्ये जो दुसरा ए टू आहे ज्याला आपण फॉर्मल लेटर म्हणतो औपचारिक पत्र जे पत्र बिझनेस लेटर्स असतात ॲप्लिकेशन्स असतात किंवा कॉमर्स कॉमर्स अँड ट्रेडमध्ये म्हणजे जे इन्क्वायरी लेटर्स आहेत ॲप्लिकेशन्स आहेत ॲडमिशन फॉर्म्स आहेत तर किंवा व्यापारी दृष्टिकोनातून जो संवाद साधला जातो मेल्स वगैरे केले जातात तर अशा स्वरूपाच्या पत्रांना फॉर्मल लेटर्स असं म्हटलं जातं तर या ठिकाणी फॉर्मल लेटरची मार्किंग स्कीम कशी आहे पहा सेंडर्स ऍड्रेस अँड डेट पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता आणि दिनांक याच्यासाठी अर्धा गुण आहे रिसिपियंट्स ऍड्रेस पत्र ज्याला आपण पाठवतो त्याचा जो पत्ता आहे त्याच्यासाठी अर्धा गुण आहे जसं की आपण मॅनेजर टू द मॅनेजर किंवा समजा आपल्याला समजा अर्ज करायचा आहे शाळेसाठी तर टू द हेडमास्तर कॉमा शाळेचं नाव त्यानंतर ठिकाणाचं नाव किंवा मॅनेजर ते कॉर्पोरेशनचं नाव ते पुन्हा शहराचं नाव लिहितो अशा पद्धतीनं रिसिपियंट ॲड्रेस अर्ध्या गुण नंतर सब्जेक्ट अँड सॅल्युटेशन आता जे फॉर्मल लेटर असतं त्याला सब्जेक्ट असतो विषय असतो तर तो विषय आणि विषय झाल्यानंतर आपण मग रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम म्हणून आपण पत्राला सुरुवात करतो तर तो सब्जेक्ट आणि तो सॅल्युटेशन याच्यासाठी अर्धा गुण आहे त्यानंतर मेन बॉडी मेन बॉडी म्हणजे जो पत्राचा मुख्य मजकूर आहे मुख्य गाभा की ज्यामध्ये दिलेले सगळे मुद्दे आपण अंतर्भूत केलेले असतात तर त्यासाठी दोन गुण आहेत त्यानंतर सबस्क्रिप्शन किंवा क्लोजिंग पत्राचा शेवट जे आहे तर त्या पत्राच्या शेवटसाठी अर्धा गुण आणि पूर्ण पत्रामध्ये यूज ऑफ ग्रॅमेटिकल स्ट्रक्चर तर व्याकरणाचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने तुम्ही आणलेलं आहे किंवा वापरलेलं आहे तर याच्यासाठी एक गुण आहे नंतर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह बी डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच बी वन ऑर बी टू डू एनी ऑफ द फॉलोइंग तर खाली बी वन पण दिलेलं आहे बी टू पण दिलेला आहे तुम्हाला फक्त बी वन किंवा बी टू असं लिहायचं बी वनमध्ये काय आहे डायलॉग रायटिंग आहे डायलॉग रायटिंग म्हणजे काय संवाद लेखन तर या ठिकाणी ए बी आणि सी असे तीन भाग आहेत पण डायलॉग रायटिंगचे ए भागामध्ये काय केलेलं असतं दोन प्रश्न असतात आणि दोन उत्तर असतात दोन्ही प्रश्न तिथंच आहेत आणि त्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर तिथंच आहे तुम्हाला फक्त काय करायचं असतं त्या प्रश्नांची सिक्वेन्स लावायची आणि योग्य प्रश्नार्थक वाक्याखाली योग्य उत्तर तुम्हाला लिहायचं असतं उत्तर पण तिथंच आहे प्रश्न पण तिथं आहे ते आ, ते फक्त ते वाचायचे आणि त्याची सिक्वेन्स किंवा त्याचा क्रम व्यवस्थित लावायचं आहे तर हे एक गुणांसाठी आहे प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स जे क्रम बदलून दिलेले वाक्य आहेत तर ते योग्य क्रमांना लावून ते डायलॉग तयार करायचे टू क्वेश्चन्स अँड टू रिस्पॉन्सेस आर गिव्हन वी हॅव द अरेंज वी हॅव टू अरेंज इन प्रॉपर सिक्वेन्स आपल्याला फक्त काय करायचं आहे तर ते योग्य क्रमान मग आपल्याला अरेंज करायचं असतं तर ही एक गुणांसाठी आहे दुसरं आहे बी कम्प्लीट द डायलॉग तर कंप्लीट द डायलॉग म्हणजे काय तर डायलॉग पूर्ण करा संभाषण पूर्ण करा या ठिकाणी काय आहे तो क्वेश्चन सारखीवर इथं फक्त दोन प्रश्न दिलेले आहेत त्याचं उत्तर दिलेलं नाही उत्तर तुम्हाला लिहायचं वी हॅव टू राईट रिस्पॉन्सेस ऑफ दोन क्वेश्चन आणि त्या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं जर लिहिलं तर त्या ठिकाणी एक गुण असेल आणि याचा जो तिसरा भाग आहे डायलॉग रायटिंगचाच राईट अ डायलॉग ऑन गिव्हन टॉपिक अँड कॅरेक्टर या ठिकाणी तुम्हाला डायलॉग रायटिंग लिहायची असते तर या ठिकाणी पात्र दिलेली आहेत विषय दिलेला असतो तर दिलेल्या विषय विषयावर दिलेल्या पात्राच्या अनुषंगाने आपल्याला डायलॉग रायटिंग करायची असते राईट मिनिमम थ्री मिनिंगफुल एक्सचेंजेस तर या ठिकाणी काय केलं पाहिजे आपल्याला एकानं विचारलं दुसऱ्यानं सांगितलं एकाना विचारलं दुसऱ्यानं सांगितलं समजा स्टुडंट आणि टीचर आहे तर स्टुडंट आणि टीचरमधलं जे कम्युनिकेशन आहे इंटरॅक्शन आहे तर थ्री एक्सचेंजेस मोर दॅन थ्री एक्सचेंजेस आपण लिहिणं अपेक्षित असतं फॉर एक्झाम्पल राईट अ डायलॉग बिटवीन अ हेडमास्टर अँड अ स्टुडंट हु हॅज लॉस्ट हिज अ बायसिकल फ्रॉम स्कूल कॅम्पस मिनिमम थ्री मिनिंगफुल एक्सचेंजेस हे तीन गुणांसाठी सपोज गुड आफ्टरनून सर विद्यार्थी मुख्याध्यापाकडं गुड आफ्टरनून स्टुडंट सर आय हॅव अ कम्प्लेन वॉट इज युअर कम्प्लेन मग हा म्हणेल माझी एक तक्रार आहे ते म्हणतील काय तक्रार आहे तर विद्यार्थी सांगेल आय लॉस्ट माय बायसिकल फ्रॉम स्कूल कॅम्पस आय कॅनॉट फाइंड आउट माय बायसिकल इन आवर स्कूल कॅम्पस मला शाळेच्या आवारात uh, ही सायकल सापडत नाही आहे किंवा हरवलेली आहे ते हेडमास्टर त्याला विचारतील वेन डीड यू सीट लास्ट टाइम तू ही सायकल केव्हा बघितली होती किंवा वेर डीड यू स्टँड युअर सायकल तू कुठं स्टँडला लावली होती सायकल तू कधी पाहिलंस डू यू हॅव ए डाव फॉर सम बडी सम ऑदर स्टुडंट्स इन युअर क्लास तुमच्या वर्गातील इतर विद्यार्थ्यांवर काही शंका वगैरे आहे का तू सायकल कुठं लावली होतीस तू सायकल शेवटची कधी बघितली होतीस तर ह्या बाबी या ठिकाणी किंवा हे इंटरॅक्शन आपल्याला अशा स्वरूपाचं लिहावं लागतं नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर फाईव्ह बी टू स्पीच रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच जे भाषण असतं जे संभाषण असतं किंवा एखाद्या प्रोग्रामसाठी तुम्ही स्पीच ड्राफ्ट करणं किंवा भाषणात तयारी करणं राईट अ स्पीच विथ द हेल्प ऑफ गिव्हन टॉपिक अँड पॉईंट दिलेल्या विषयावर आणि दिलेल्या दिलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगानं तुम्हाला इथं भाषण लिहायचं असतं तर या ठिकाणी मार्क विभागणी कशी आहे पहा अप्रोप्रिएट बिगिनिंग अँड कन्क्लुजन एक मार्क योग्य सुरुवात आणि शेवट याच्यासाठी एक, एक गुण बॉडी यूज ऑफ गिव्हन पॉईंट्स अँड ॲडिशनल पॉईंट्स यूज ऑफ अप्रोप्रिएट लँग्वेज योग्य भाषेचा उपयोग दिलेले सर्व मुद्दे आणि ॲडिशनल मुद्दे जर तुम्ही अंतर्भूत केले असतील याच्यासाठी दोन गुण अप्रोप्रिएट सिक्वेन्स अँड फ्लो ऑफ लँग्वेज तुम्ही जे भाषण लिहिलेलं आहे तर त्याचा जो काही ओघवतेपणा अप्रोप्रिएट फ्लो अँड सिक्वेन्स त्याचा क्रम आणि ओघवतेपणा जर असेल तर एक गुण आणि युज ऑफ अप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर आणि तुमची वाक्यरचना जर ग्रामरच्या दृष्टिकोनातून बरोबर असतील तर यासाठी एक गुण अशा पद्धतीनं पाच गुणांची विभागणी या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्यावशी क्वेश्चन नंबर सिक्स इन्फॉर्मेशन ट्रान्सफर क्वेश्चन नंबर सिक्स ए प्रश्न सहावा ए एन्फॉर्मेशन ट्रान्सफर तर माहितीचं रूपांतर व्हर्बल टू नॉन ओव्हरबल नॉन व्हर्बल टू व्हर्बल तर ए वन ऑर ए टू ए वन तरी लिहायचं आहे किंवा आपल्याला ए टू तरी लिहायचं ए वनमध्ये काय असते नॉन व्हर्बल टू व्हर्बल नॉन ओव्हरबल टू व्हर्बल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एखादं चार्ट दिलेलं असेल टी ड्रायग्राम दिलेला असेल एखादा टेबल असेल किंवा एखादी शेप असेल एखाद्या आकारामध्ये माहिती म्या दिलेली असते तर ते माहिती आकड्यांच्या स्वरूपात टेबलच्या स्वरूपामध्ये किंवा ट्री डायग्रामच्या स्वरूपामध्ये असेल तर याच माहितीच्या आधारे तुम्हाला पॅसेजमध्ये किंवा वाक्य पूर्ण वाक्यात त्याचं रूपांतर करून तुम्हाला एक किंवा दोन पॅसेज लिहायचे असतात म्हणजे नॉन व्हर्बल टू व्हर्बल तर या ठिकाणी टायटलसाठी एक गुण असेल यूज ऑफ घेऊन पॉईंट दिलेल्या मुद्द्यांचं अंतर्भूतकरण झाला असतील तर दोन गुण त्यानंतर ता अप्रोप्रिएट बिगिनिंग अँड कन्क्लुजन योग्य सुरुवात आणि शेवट एक गुण आणि यूज ऑफ अप्रोप्रिएट ग्रामर अँड व्होक्याबलरी योग्य व्याकरण आणि शब्दांचा उपयोग जर तुम्ही केलेला असेल तर त्यासाठी तुम्हाला एक गुण असेल याच्यामध्ये ए टू आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला उतारा दिलेला असणार आहे वाक्याच्या स्वरूपामध्ये एक दोन उतारामध्ये ही माहिती दिलेली असणार आहे तर ह्या माहितीचं रूपांतर तुम्हाला दिलेल्या नमुन्यामध्ये करायचं असतं मग पॅसेज दिलेला आहे किंवा माहिती दिलेला आहे आणि मग त्या माहितीचं रूपांतर मग तुम्हाला ट्रीड्रॅगम काढायचं असेल किंवा तुम्हाला टेबल बनवायचं असेल किंवा एखादा दुसरी एखादी आकृती बनवायची असेल आणि त्या आकृतीमध्ये त्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नपत्रिकेमध्ये जे फॉर्मॅट दिलेलं आहे तर त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ही माहिती फिलअप करायची असते आता याची मार्किंग स्कीम कशी आहे टायटल एक मार्गासाठी आहे कवरिंग ऑल पॉइंट्स टू मार्क्स अप्रोप्रिएट ग्राफिक लेआउट योग्य सुबक आकृती केलेली आहे याच्यासाठी एक गुण आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन म्हणजे एकंदरीत ते कसं दिसतंय याच्यासाठी एक गुण अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पाच मार्क्स दिलेले आहेत नंतर क्वेश्चन नंबर सिक्स बी एक्सपॅन्ड द थीम बी वन ऑर बी टू फायव्ह मार्क्स तर एक्सपॅन्ड द थीम किंवा क्वेश्चन नंबर सिक्स बीमध्ये जे दोन ॲटम आहेत त्या ठिकाणी बी वन जे आहे ते न्यूज रिपोर्ट आहे न्यूज रिपोर्ट म्हणजे काय तुम्हाला एखादी बातमी तयार करायची आहे गिवन टॉपिक अँड न्यूज टेम्पलेट एकतर तुम्हाला ते फक्त बातमीचं शीर्षक दिलेलं असेल किंवा एखादं टेम्पलेट दिलं असेल एखादा नमुना दिलेला असेल त्या नमुन्यामध्ये दिलेल्या विषयावर तुम्हाला बातमी लिहायची किंवा बी टूमध्ये दे डेव्हलपिंग अ स्टोरी किंवा तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट लिहायची मग ती गोष्ट लिहित असताना तुम्हाला काय केलेलं असेल बिगिनिंग ऑरियन त्या गोष्टीचं सुरुवातीचं वाक्य किंवा शेवटचं वाक्य दिलेलं असेल त्या सुरुवातीच्या किंवा शेवटच्या वाक्याच्या अनुषंगानं तुम्हाला पूर्ण गोष्टी या ठिकाणी लिहायची आहे धिस क्वेश्चन इज ऑल्सो अ व्हेरी टफ क्वेश्चन लाईक समरी रायटिंग आपल्या ऐंशी मार्काच्या परीक्षेमध्ये फक्त समरी रायटिंग आणि एक्सपॅन्ड द थीम हे दोन प्रश्न खूप अवघड आहेत तर त्यासाठी तुम्हाला परिपूर्णच तयारी लागते किंवा जे विद्यार्थी परिपूर्ण तयारी असतात अशाच विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवता येतात याची मार्किंग स्कीम कशी आहे पाय टायटल अँड बिगिनिंग शीर्षक आणि सुरुवात एक गुण व्होकॅबलरी अँड ग्रामर वन मार्क यूज ऑफ अप्रोप्रिएट पॉइंट्स एक्झाम्पल्स टू कन्व्हे मेसेज टू मार्क्स अँड लॉजिकल ऑर्डर किंवा कन्क्लुजन म्हणजे तार्किक संगती कशी आहे आणि शेवट कसं आहे यासाठी एक गुण द लास्ट सेक्शन सेक्शन नंबर सिक्स स्किल डेव्हलपमेंट तर हे जे शेवटचं सेक्शन आहे त्याला आपण भाषांतर असं म्हणतो प्रश्न सातवा असतो ट्रान्सलेशन ट्रान्सलेशन मीन्स भाषांतर करा यामध्ये सुद्धा हा एकूण पाच गुणांचा प्रश्न आहे यामध्ये ए बी आणि सी ए आणि बी प्रत्येकी दोन गुणांसाठी आहे आणि सी हे एक गुणांसाठी आहे तर भाषांतर हे सुद्धा या प्रश्नाचं स्वरूप सुद्धा या ठिकाणी बदललेलं आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आता मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे काय तुमचं माध्यम कोणता आहे आता मोस्ट ऑफ द स्टुडंट आर फ्रॉम मराठी मीडियम किंवा सेमी इंग्लिश अशा स्वरूपाचं प्रत्येक विद्यार्थी किंवा जास्तीत जास्त विद्यार्थी हे मराठी माध्यमाचे तर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे काय तुमच्या माध्यम तुमचं जे माध्यम आहे त्या माध्यमाच्या भाषेमध्ये दिलेले शब्द ट्रान्सलेट करा इथं सहा शब्द दिलेले असतात सहा इंग्रजी शब्द दिलेले असतात तर त्या सहा इंग्रजी शब्दांचा मराठी अर्थ मराठीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं असतं मग या ठिकाणी दोन मार्कासाठी हा प्रश्न आहे सहा शब्द आहेत मग सहा पैकी तुमचे किती बरोबर आले पाहिजे तर चार बरोबर आले पाहिजे तर चार शब्दांचा अर्थ तुम्हाला सांगता आला पाहिजे लिहिता आला पाहिजे तर काही काही विद्यार्थी फक्त चारच शब्दांचा अर्थ लिहितात आणि त्याच्यापैकी एखाद्या शब्दाचा काना मात्रा वेलांटी किंवा अर्थ चुकतो आणि त्यामुळं मग दोन पैकी दीड मार्क होतात किंवा दोन पैकी एक मार्क होतो अशा स्वरूपानं म्हणून या ठिकाणी आपण सहा पैकी सहाही शब्दांचे अर्थ मराठीमध्ये स्वच्छ अक्षरामध्ये काना मात्रा वेळ इकडे लक्ष देऊन आपण ते लिहिले पाहिजे जेणेकरून आपल्याला दोनपैकी दोन गुण मिळतील पुढचं आहे बी ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन खाली दिलेले वाक्य तुमच्या माध्यमाच्या भाषेमध्ये लिहा किंवा मातृभाषेमध्ये लिहा मदर टंग किंवा मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन या ठिकाणी चार वाक्य दिलेले आहेत तर त्या चार वाक्यापैकी आपल्याला किती वाक्य लिहायचेत दोन वाक्य लिहायचे या ठिकाणी सुद्धा तुम्ही चारीच्या चारी, चारी वाक्यांचं मराठीमधून भाषांतर लिहिण्याचा प्रयत्न करा त्या वाक्याचं भाषांतर करत असताना शब्दशहा अर्थ शब्दांचा आणि एकूण वाक्याचा अर्थ काय असेल तर एकूण वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन त्या वाक्याचं भाषांतर आपण केलं पाहिजे आणि शेवटचा जो शिक्षण आहे ट्रान्सलेशन मधलं सी ट्रान्सलेट द फॉलोइंग एडम्स डोन फ्रोहोर इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन खाली दिलेले वाक्यप्रचार खाली दिलेल्या म्हणी तुमच्या मातृभाषेतून लिहायच्या या ठिकाणी दोन दिलेल्या असतात दोनपैकी आपल्याला एक लिहायचं असतं तर भाषांतर हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न पाच गुणांसाठी असतो आय होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ ऑर यू लाईक दिस व्हिडिओ आय होप धिस व्हिडिओ विल हेल्प यू टू अंडरस्टँड बेटर द फॉर्मॅट ऑफ युअर इंग्लिश क्वेश्चन पेपर मला आशा आहे की या दोन्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेण्यास किंवा समजण्यास तुम्हाला या दोन्ही व्हिडिओची मदत होईल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ शेअर करावा तसंच हे चॅनल सबस्क्राईब करावं जेणेकरून आपणाला आपल्या विषयाशी संबंधित अधिकचे व्हिडिओ येणाऱ्या काळामध्ये पाहता येतील थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टिल लास्ट एव्हरी एंडिंग इज जस्ट रिअली अ न्यू बिगनिंग तर प्रत्येक शेवट हा फक्त एक नवीन सुरुवात असतो तर या व्हिडिओचा शेवट आपल्यासाठी सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक नवीन सुरुवात घेऊन येऊ अशी अपेक्षा होईल मीट सून विथ अन अनादर व्हिडिओ टिल देन गुड बाय अँड टेक केअर